छत्रपती संभाजी महाराज की, संभाजी महाराजांचं नाव याला दिलंय आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. चैलजी आपण एक पुतळा पण करतो ना छत्रपती संभाजी महाराजांचा या भागात, त्याचं एक जागा आयडेंटिफाय करून आजचं खरं म्हणजे कोस्टल रोड लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, आमदार सदा सरवणकर, आमदार राजहंस सिंग, माजी खासदार आनंदराव अडसूळ, SCC चे अजित गुलाबचंद, त्याचबरोबर LNT चे SV देसाई, जयकुमार रावल आमदार आपले, आमदार प्रताप सरनाईक, पावसकर आयुक्त चहल, ज्यांनी या प्रकल्पामध्ये खूप अतिशय मेहनत घेतली, ते आपल्या अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित या भागातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मुंबईकरांचं एक स्वप्न हे कोस्टल रोडचं होतं आणि हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 1.5 वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात कामं सुरू आहे ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे 10 किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झालाय, दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे दहिसरपर्यंत जाणार आहे 53 किलोमीटर. म्हणजे आता वरळी शिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वर्सोवा भाईंदर दहिसर हा 53 किलोमीटरचा आता जिकडे जर जायचं असेल तर 2 तास लागतात. मला वाटतं 1 तासापेक्षा कमी वेळ याला लागेल, वेळ वाचेल, इंधन कमी होईल, पोल्युशन कमी होईल, ध्वनी प्रदूषण कमी होईल, याचा फायदा एवढा सगळा आहे. आणि म्हणून हा जो खऱ्या अर्थाने आम्ही जे काही सरकारच्या माध्यमातून काम करतोय त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय. गेल्या आठवड्यात 15 पंधरवड्यामध्ये आपण अटल सेतूचं लोकार्पण केलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते. एक गेम चेंजर प्रकल्प, तिथे 2 तास लागायचे तिथे 20 मिनिटांमध्ये माणूस पोचतो. हे खऱ्या अर्थाने फक्त रस्ता नाही, हा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज 22 किलोमीटरचा देशातला पहिला आणि त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना जनतेला या ठिकाणी कळतंय. असे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचं काम आणि हे प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन झाली, आदरणीय प्रधानमंत्री महोदय भूमिपूजनाला होती, असे अनेक प्रकल्प जे आहेत लोकार्पणाला देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना बोलवण्याची संधी मिळाली आणि या वेगाने हे सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले. खऱ्या अर्थाने हा सगळ्यात महत्त्वाचा असा अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा कोस्टल रोड केला आहे आणि ज्याला आपण इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो की एक सगळं म्हणजे नवीन सिस्टीम इथे केली आहे. टनेल पण मला वाटतं खूप मोठ्या व्यासाचा आहे, इथे सकार्डो प्रणाली वापरलेली आहे. त्याचबरोबर इथे दोन्ही टनेलमध्ये कधी एका टनेलमध्ये काही अपघात झाला तर तिथून दुसऱ्या टनेलमध्ये जाण्यासाठी जवळपास व्हेकलर अंडरपास 2 ठेवले, बाकी लोकांसाठी देखील जाण्यासाठी 8 ठेवलेले आहेत. पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे, फायर फायटिंग असेल, इतर ज्या काही गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्या सर्व या मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम या कोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलंय. आज आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह हा सुरू करतोय, उर्वरित मेपर्यंत पूर्ण होईल. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे, पण पूर्वीच्या सरकार त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटतं आणि म्हणून याला फार विलंब लागत होता. मला आठवत आहे की देवेंद्रजी मगाशी म्हणाले की कुणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम काय, त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले,
स्पीड ब्रेकर टाकले, हा कसा लेट होईल ते पाहिलं, आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या, पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्या सगळ्या मिळवल्या, आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय. पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो. कद्रवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही, गरज सर्व आणि वैद्य मरू अशी सगळी लोक असतात, त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं. आणि मी एकच सांगतो, इथे कोळी बांधव आलेले आहेत, या कोळी बांधवांचा जो तो काही दोन पिलरमधला स्पॅन मोठा पाहिजे होता, त्या 60 मीटरचा 120 पाहिजे होता. स्थानिक आमदार असतील, त्यावेळचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे सगळे कोळी बांधव भगिनी गेल्या, परंतु ते होणार नाही, टेक्निकली शक्य नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, मी देवेंद्रजी आणि आयुक्तांना बोलवून आम्ही सांगितलं, 2 पैसे जास्त खर्च होतील, पण कायमचा हा कोळी बांधवांचा प्रश्न सुटेल, 120 मीटर ते स्पॅन आपण करूया. आणि तो निर्णय घेतला आपण कशासाठी, प्रकल्प कोणासाठी करतो आपण, लोकांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी, त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे. आणि म्हणून हे सरकारने तात्काळ निर्णय घेतला आणि ते कामही सुरू झालं. थोडं आता ते मेमध्ये तेही सगळं कम्प्लीट होईल, उद्या भविष्यामध्ये अडचण नको. आणि ज्यांच्या कोळी समुद्र म्हणजे आपले कोळी बांधव, हा दर्याचा राजा, त्याला का नाराज करायचं, हा मूळ भूमिपुत्र आहे, या मुंबईमध्ये त्याचा अधिकार सगळ्यात पहिला आहे, आणि मग त्याला कुठल्याही परिस्थितीत नाराज करायचं नाही, असं धोरण आम्ही घेतलं आणि तो निर्णय पण घेऊन टाकला. आणि चहल साहेबांनी तो मान्यही केला, अगोदर त्यांना सांगत होते टेक्निकल पॉईंट आहे, असं आहे तसं आहे, पण मी सांगितलं टेक्निकल बिकनिकल आम्हाला माहीत नाही, हा स्पॅन वाढला पाहिजे आणि इथून हा 120 मीटरचा झाला पाहिजे, त्याला कोणी आर्किटेक्ट आणा इंजिनियर आणा ते तुमचं काम आहे, आमचं काम नाही. आणि मग ते झाला निर्णय, मला वाटतं किरण पावसकर तेव्हा सगळ्यांना घेऊन आलेले. आणि म्हणून हे असे निर्णय आपण घेतो. आणि त्यावेळेस देखील अनेक लोक आता खरं म्हणजे सांगतात की कसं काय, त्यावेळेस देखील भूमिपूजनाला बोलवलं नाही, आपण म्हणालात बोला त्याला काय मोठं म्हण लागतं ना. पहिलं अगोदर आपण MSRDCतून करत होतो, MSRDC किंवा MMRDA, पण हट्टापाई नाही नाही BMCनी करायचं. ठीक आहे, का करायचं ते मी बोलत नाही, इथं बसलेले समोरचे लोक आहेत त्यांना माहीत आहे, आणि राहुल शेवाळे पण इकडे आहे. का करायचं BMCने त्याच्यात मी जात नाही, रस्ता झाला पाहिजे, प्रोजेक्ट झाला पाहिजे, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पण ज्याच्यामुळे हे सगळं घडून आलं, परवानग्या मिळाल्या, सगळ्या ज्या काही अडचणी किचकट बाबी होत्या त्या सोडवल्या, साधं एक आपलं हे असतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला डावलून अशा प्रकारची कामं अनेक केली. पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मोनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना कोतेपणा दाखवायचा त्यांनी दाखवला, असू द्या. आज काही लोक म्हणतात मी इकडे उभा राहतो, मी तिकडे उभा राहतो, मतदारसंघ नवीन शोधतो, पण मी एकच सांगतो, जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या. हा वरळीतला हा विषय होता, जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत, आणि इथे ज्या धोकादायक इमारती आहेत, SRAचे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं, मुख्यमंत्र्याचं काय काम असतं, आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हे काम केलं पाहिजे. परंतु ठीक आहे, मी जास्त काही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. या कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी पुढं आली आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी पण आहे, आणि म्हणून याचं आज औचित्य साधून याचं लोकार्पण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला, छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळत चढवला आणि अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवलं, त्यांचं नाव याला दिलं, याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराज हा अटल सेतू या ठिकाणी होईल. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये सर्व सुरक्षेच्या बाबी या हे काम करताना लक्षात घेतलेल्या आहेत आणि SSC आणि LNT या दोन्ही कंपन्यांनी अतिशय क्वालिटी काम केलं, वेळेमध्ये काम केलं, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हे काम होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तो प्रोमिनाड आहे आणि जो आपला रिक्लेम केलेला जो भाग आहे जवळपास 125 एकर, 125 एकर मध्ये आता फक्त हिरवगार हिरवळ होईल, गार्डन होईल 125 एकर हे, आणि 125 एकर आपण रेसकोर्सची जागा घेतली. रेसकोर्सच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही. मुंबई सेंट्रल पार्क 300 एकरचा कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल, पण 300 एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अनेक लोकांनी प्रयत्न केले होते पूर्वी, प्रयत्न केले नंतर थांबले का माहीत नाही मला, पण आम्ही सांगितलं या मुंबईकरांसाठी एक मोठा मुंबई सेंट्रल पार्क पाहिजे. जगभरातल्या काही थीम असतील त्या वापरून इथे आपण त्यांना एक 300 एकरमध्ये मोठी सुविधा जर दिली तर आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क निर्माण होईल आणि तो रेसकोर्स आणि हे टनेलच्या माध्यमातून आपण हे 125 एकर ते 120 एकर असं जवळपास 300 एकरचं मोठं उद्यान या मुंबईमध्ये होईल. आपल्या मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येईल. ही मोठी हा मोठा प्रकल्प आहे आणि त्यासाठी देखील काही लोकांनी मध्ये काड्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या आम्ही बाजूला केल्या आणि आता पूर्णपणे त्या प्रकल्पाला चालना मिळते. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मुंबई सेंट्रल पार्क होईल आणि त्यासाठी देखील मी मुंबई महापालिकेला धन्यवाद देतो. चहल यांनी खूप चांगली भूमिका त्याच्यामध्ये वटवलेली आहे. एवढ्या लवकर फास्ट त्यांनी काम केलं आणि त्यामुळे सदा काय हाय आहे चालेल माझं. आणि त्यामुळे एवढं मोठं 300 एकराचं मुंबईमध्ये सेंट्रल पार्क हे आपलं स्वप्नवत वाटणारं हे काम आज आपल्या महायुतीच्या काळामध्ये होतंय. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवलं की मुंबईकरांना आपण काय देऊ शकतो, तर मुंबईकरांना 300 एकराचं गार्डन जर दिलं आपण तर मुंबईकरांना एक विरंगुळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी लहान थोरापासून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल. त्याचबरोबर मुंबईकर जो आहे, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, त्यासाठी देखील आम्ही कायदे बदलतोय, नियम बदलतोय. रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेत, SRA रखडलेत, धोकादायक इमारती रखडल्यात, या सगळ्या रखडल्यात. या सगळा जो काही विकास आहे तो देखील सरकारच्या माध्यमातून आपल्या विविध म्हाडा आहे, MMRDA आहे, सिडको आहे, MSRDC आहे, इवन BMC पण आहे, यांच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प पुढे नेऊ आणि मुंबईतला मुंबईकर जो मुंबई शहराच्या बाहेर गेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथे हिरवळ, जास्तीत जास्त हिरवळ आपल्याला हे अर्बन फॉरेस्ट म्हणतो डीप क्लीन ड्राईव्हमध्ये, हे अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो तसंच तिथे मोठ्या प्रमाणावर एक आपल्याला करता येईल ती संधी या मुंबई सेंट्रल पार्कमध्ये मिळेल. आणि त्यासाठी मुंबई महापालिकेचे चहल त्यांची टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि सदा सरवणकर यांनी मला सिद्धिविनायक मंदिरासाठी एक चांगलं सिद्धिविनायक मंदिराचं एक DPR चांगला झाला पाहिजे, सिद्धिविनायक मंदिर अतिशय उत्कृष्ट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. तर चहल यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं की आपण उज्जैन महाकाल मंदिराचा जो आर्किटेक्चर आहे तो आर्किटेक्ट या ठिकाणी नेमावा आणि अतिशय भव्य दिव्य असं ज्याला जे करता येईल सिद्धिविनायक मंदिर, ते 500 कोटी रुपये मुंबई महापालिकेने त्यासाठी त्याची तरतूद केलेली आहे. त्याबद्दल देखील मुंबई महापालिकेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्याने ज्याने या कोस्टल हायवे रोडमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.